अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या मतदानाच्या मतमोजणी सुरुवात झाली असताच प्रथमच राहता तालुक्यातील 10 पंचायत समितीची जागा आणि 5 जिल्हा परिषदांच्या जागाची मतमोजणी पूर्ण होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी आपला मतदारसंघ असलेला राहता तालुक्यातील पंचायत समितीची सत्ता परत आपल्याकडे हस्तगत केलेली आहे. राहता तालुक्यातील 5 गट आणि 10 गणात काँग्रेसचे उमेदवारांनी विजय मिळवला असून विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या सर्वाधिक मतांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत विजयी झालेल्या आहेत. तब्बल 11,974 मते मिळवून त्या विजयी झाल्या आहेत. यावरून विखे पाटलांनी आपला गड राखलाय यावरून दिसून येते. अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेस यावेळेस आघाडीवर राहिलेला यावेळेस पाहायला मिळतोय. त्यांनी जे काही आपले कष्ट घेतलेले आहे निश्चित आमच्या महिला भगिनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे संपूर्ण तालुक्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाने जे काही काम केलेलं आहे निश्चितच हे कामाची पावती आहे. कोणी कितीही काही म्हटलं परंतु राहता तालुक्याकडे सर्व संपूर्ण जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि परत एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कामातूनच आम्ही ही विकासाची जी पावती आहे त्यांनी ही मतदानातून दाखवून दिलेली आहे. आज माझ्या लोणी गटामध्ये मी स्वतः 12,000 मताचे यांनी निवडून आलेले आहे आणि मी स्वतः कधी माझ्या गटामध्ये गेलेलं नाही कारण संपूर्ण गाव माझं म्हणजे कुटुंबच आहे. त्या कुटुंबातली मी एक असल्यामुळे निश्चितच सर्व मतदारांनी मनापासून प्रेम केलेलं आहे. आपलं वाकडी गट असेल, कोल्हार गट असेल, आपलं साकुरी असेल, पुलतंबा असेल, हे सर्व जे गट आहे जवळजवळ 7,000 मताच्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहे. निश्चितच हे सर्व श्रेय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना देते कारण त्यांच्यानंतर ही म्हणजे ते गेल्यानंतर आमची ही पहिलीच निवडणूक होती. निश्चितच त्यांची जी इच्छा होती जे गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी राहिलेली इच्छा होती ती पूर्ण आम्ही या सर्व मतदार जे निवडून आलेले आहे उमेदवार यांच्या याच्यातून आम्ही हे सर्व पूर्ण करू शकतो. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.